समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। ज्या उद्देशानं आपण जन्मगावी शिक्षण संस्था सुरू केली तो उद्देश साध्य होत असल्यानं मनस्वी समाधान लाभत असल्याचं प्रतिपादन माजी आमदार प्रभाकर घारगे यांनी केलंय। पळशी तालुका खटावेतील सद्गुरू माणाजी बाबा विद्यालयात शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत तसे गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी मार्च 2024 इयत्ता 10वीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादित करून विद्यालयाची 100% निकालाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल सिद्धनाथ शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या वतीनं विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला। इयत्ता 8वीमध्ये विद्यालयात नव्याने प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मोफत वितरित करण्यात आले। यामध्ये 10 वह्या, 1 स्कूल बॅग, कंपास बॉक्स, पुस्तक संच याचा समावेश होता। त्याचबरोबर शाळेसाठी लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले। इयत्ता 10वीमध्ये प्रथम 3 क्रमांकाचे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। त्यामध्ये रिया संतोष पवार 96.40%, प्रतीक्षा तानाजी जगताप 95.20%, सलोनी रवींद्र पवार 91.20% यांचा समावेश आहे। तसेच विद्यालयातील 90%पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले। श्री प्रभाकरजी घारगे यांनी ग्रामीण भागातील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी विद्यालयाची स्थापना केली असल्याचं सांगितलं। तसेच विद्यालयातील गुणवत्तेचा स्तर दिवसेंदिवस उंचावत गेल्याचं त्यांनी याप्रसंगी नमूद केलंय। संस्थेच्या उपाध्यक्ष प्रीती घारगे पाटील यांनी भविष्यकाळात इयत्ता 10वीनंतरच्या संधी आपल्या संस्थेत उपलब्ध करून देणार असल्याचं जाहीर केलं। तसेच आवश्यक त्या सर्व आधुनिक शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमास पळशीच्या सरपंच सौ रेश्मा राऊत, उपसरपंच संतोष गोखले, ग्रामसेविका सरस्वती मुंडे, सोसायटीचे चेअरमन अशोकराव देशमुख, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश देशमुख, श्रीकृष्ण राऊत, माजी सरपंच गोविंद पवार, विद्यालयाचे मुख्याध्यापक मिलिंद काटकर, श्री लांडगे सर, श्री कुलकर्णी सर, श्री बांडे सर, कदम मॅडम, जगताप मॅडम आणि सर्व कर्मचारी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर आणि वैभव पवार, पळशी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।